आए पैसे तो रिजर्व बैंक में, तो उसके बारे में क्या सच्चाई है, आपको क्या लगता है? आरटीआई में मनोरंजन राय करके जो व्यक्ति है उन्होंने जो डिस्पैच किया है 500 रुपीस के नोट्स, उसकी जानकारी उन्होंने आरटीआई के तहत मांगी। तीनों भी ब्रांचेस ने उनको जानकारी दी कि हम लोग ने 31 मार्च वो आरबीआई के वेबसाइट पे आरबीआई का जो फिगर था उससे मैच किया, तो उनको मिसमैच लगा। जो इन बिटवीन जो डिफरेंस वहाँ पर एक पेपर के माध्यम से ये बात सबके सामने है कि नोट आरबीआई तक पहुँचे नहीं, करेंसी प्रेस से निकल गया। ये सब मेरा ये कहना है कि जब हम लोग डिस्पैच करते 31 को, तो डिस्पैच लेकिन 31 को डिस्पैच करने की वजह से उसका पहुंचने का टाइमिंग 2 तारीख 3 तारीख 4 तारीख होता है। मैसूर और सालकोनी के प्रेसेस बाय रोड है, करेंसी प्रेस और देवास का देवास नोट प्रेस। रेल्वेतून पार्सल मिळून जाताना गायब झालेले होते, त्याबद्दलच्या तक्रारी आपण आरपीएफला केल्या, रेल्वे आपल्या सीएमपीने आयएसपीने पण, पण त्या नोट त्या करन्सी ते जे स्टॅम्प पेपर आहे किंवा जे शासकीय दस्तऐवज किंवा नोट आपण म्हणतो स्टॅम्प छोटे छोटे, त्याची किंमत पण कोट्यावधी रुपयांमध्ये, ते अजूनपर्यंत मिळून आले की नाही मिळून आले, पुढे त्या प्रकरणात काय होईल? आता या गोष्टीवरती आता तर मी लगेच सांगू शकत नाही, पण त्या टायमाला ते पार्सल दुसऱ्या ट्रेनमध्ये त्या ठिकाणी गेलेलं असं खुलासा त्या ठिकाणी झाला, त्याच्यावर मी माहिती घेऊन सविस्तर आपल्याला माहिती देईल। चूक म्हणण्यापेक्षा की आरबीआयला सुद्धा 15 दिवसाचा आता त्या ठिकाणी टाईम मिळतो की त्यांचे जे अकाउंट्स आहेत ते क्लिअर करण्याकरता हे करण्याकरता, म्हणून डिस्पॅचची डेट आता 15 मार्च त्या ठिकाणी फिक्स ठरून घेतलेली आहे। नाही, या कसं असतं फायनान्शियल इयर धरलेलं आहे, तुम्ही जर त्यांची जी बातमी वाचली, त्यांनी 15-16 आणि 16-17ची माहिती घेतलेली, त्याच्यामुळं ऑलरेडी नोटबंदी झालेली होती त्यावेळेस। त्यांनी जी बातमी पेपरला लिहिलेली आहे, डिस्पॅच त्यांनी जे फिगर्स दिलेले ते एकदम ॲक्युरेट आहे, बरोबर आहे, आणि तिन्ही प्रेसनी आता आमच्या प्रेसनी माहितीच्या आधारातच ती बातमी दिलेली, त्याच्यामुळे ती 100% खरी आहे। पण त्यांनी तेवढ्याच वर्षाची तफावत त्या ठिकाणी सांगितली का बा तेवढ्या वर्षात, त्यांना जर आरबीआयने आजपर्यंत किती डिस्पॅच झालं आजपर्यंतचं बघावं लागेल, आणि आरबीआयच्या वेबसाईटवर आजपर्यंतची माहिती ती टॅली होईल, फक्त एक वर्षाची माहिती याच्याकरता टॅली होत नाही आहे, कारण त्यावेळेस 31 मार्चपर्यंत आम्ही डिस्पॅच करायचो। 31 मार्चला डिस्पॅच केल्यावर बट नॅचरली गाडी इथून निघाली, बेलापूरला जरी जायचं तर दुसऱ्या दिवशी पोहोचते, रात्री जर त्या ठिकाणी जर पोहोचली तर तिसऱ्या दिवशी तिचं अपडेट घेतात। बाय रोड आमच्या याच्यातली तर कन्साइनमेंट फक्त 19 मिलियनच आमच्या इकडचं दिसतं आहे, त्यांच्या याच्यातून 19 मिलियनच आमचं 31 तारखेला डिस्पॅच झालं होतं, पण जास्त डिस्पॅच म्हैसूर सालबोनी यांचं मिळून आहे, तर म्हैसूर सालबोनीला बाय रोड पण परवानगी आहे, तर ती गाडी रात्री चालत नाही, नोटा घेऊन निघालेली गाडी रात्री ट्रॅव्हल करत नाही, ती थांबून घेतात, सिक्युरिटी त्या ठिकाणी असते, आणि तासी तिला एक स्पीड दिलेला लिमिट 20 किलोमीटर का 30 किलोमीटर चालली पाहिजे जेणेकरून ॲक्सिडेंट होऊ नये, म्हणून ते आरबीआयचे ज्या प्रेसेस आहेत त्यांचं मटेरियल पोहोचण्याकरता कधी कधी 6 तारीखही होते 5 तारीखही होते, आणि म्हणून ते नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये त्या ठिकाणी जातं, आणि त्यामुळं वर्षाची जी काही डिस्पॅच आहे आणि आरबीआयच्या वेबसाईटवर याच्यावरती तफावत दिसते, पण पूर्ण 5-6 वर्षाचं जर टॅली तुम्ही डिस्पॅचचं केलं आणि 6 वर्षाचं टॅली आरबीआयचं केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यात तफावत येणार नाही। पण आता तो प्रश्न निर्माण झाला होता की तो त्या नोटात या ठिकाणी आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे परदेशी दौऱ्यावरती आहे, आल्यानंतर त्यांचे जे स्पोक पर्सन आहे ते निश्चितच याच्यावर प्रतिक्रिया देतील, तोपर्यंत आपण त्यांना तर आपण म्हणू शकत नाही, पण ह्यामध्ये पूर्ण भारतामध्ये करन्सी नोट प्रेस म्हटलं का पहिलं नाशिकचं नाव येतं, आणि नाशिकचं नाव आलं आणि त्यामुळं सगळीकडेच याची चर्चा त्या ठिकाणी होत होती, आणि म्हणून आम्ही आमचं कर्तव्य समजतो की याची संपूर्ण माहिती आरबीआयपासून तर आमच्यापर्यंत आम्ही घेण्याचे 2 दिवसापासून प्रयत्न केले, आणि त्या ठिकाणी ह्या आम्ही याच्यावरती पोहोचलो की अशी जी काही गोष्ट आहे ती समोर त्या ठिकाणी आली की
जे काही ताळेबंद आहे आरबीआयचं, जे वेबसाईटवर दिलेलं आहे आणि जे डिस्पॅच आहे त्याच्यात जी तफावत दिसते, त्याच्यामागचं कारण एक आहे की 31 मार्चपर्यंत जो डिस्पॅच केला जायचा त्याचं हे कारण. आता इतकं तर रघुराम राजांची जर सिग्नेचर असेल तर त्यांचेच असते. आणि एक गोष्ट तुम्हाला ती पण सांगतो की ज्यावेळेस गव्हर्नर चेंज होतात पहिल्या दिवशी त्यांची एक डेट ऑफ चेंजिंग असते, तर कधी कधी काय वाटतं की हे डेटला तर गव्हर्नर आलेले तरी मार्केटला काही मटेरियल वर्क इन प्रोग्रेस, त्याला आम्ही WIP म्हणतो, वर्क इन प्रोग्रेस, म्हणजे काही ट्रेनमध्ये जात असतं, काही आमच्याकडे प्रिंट होऊन गेलेलं असतं, तर त्या नोटा तेवढ्या मार्केटला द्यावाच लागतात. त्याच्यामुळं गव्हर्नरची डेट म्हणजे एक्झॅक्ट डेटलाच ते आले आणि तिथूनच दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या नोटा येतील असं होत नाही. तुम्ही म्हटलं की 2 वर्षापासून या वर्षात एक नेट पूर्ण झालेला आहे, रिझर्व्ह बँकला मिळाले, असं का नाही तर डिस्पॅच हे का टाकतात? कसं असतं की वर्षभरामध्ये एक सुरुवातीच्या काळात एक इंडेंट त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि इन बिटवीन वर्षामध्ये कधी कधी काय असतं की छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपयाची मागणी जर वाढली तर 500 रुपयाच्या कमी करतात. याची 500 रुपयाची वाढली तर इंडेंट आम्ही मॅच करतो. हे टेंटेटिव्ह इंडेंट असतं, असं फिक्स्ड काही हेच तुम्हाला द्यायचं असं नाही. आता जसं आता आपण 2000 रुपयाच्या नोटाचं डिमॉनिटायझेशन चालू आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की 500 रुपयाच्याच लोक नोटा घेतील, पण असं नाही. काही लोक लोअर डिनॉमिनेशनच्या पण नोटा मागतात, म्हणून मार्केटला त्याही नोटा पुश त्या ठिकाणी कराव्या लागतात. म्हणून आलेलं इंडियन हे टेंटेटिव्ह असतं आणि डिस्पॅच इयर एंडला हे आमचं फायनल प्रोडक्शन होऊन आपण बँकेला दिलेलं हे असतं. आपले RTI कार्यकर्ते मनोरंजन एस राय म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांनी 16-17 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सप्लाय केलेले 500 रुपयाच्या नवीन डिझाईनच्या नोटांची माहिती तिन्ही प्रेसकडनं त्या ठिकाणी मागवलेली होती. त्या अनुषंगाने तिन्ही प्रेसने त्यांना माहिती दिली आणि त्यांनी ती माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या वेबसाईटवर जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची वर्षभराची माहिती असते ती माहिती दिली. त्या दोन्ही माहितींमध्ये त्यांना तफावत त्या ठिकाणी जाणवली. जवळपास 1700 मिलियनच्या 500 रुपयाच्या नोटा आणि त्याची सरासरी 88,000 कोटी जी काही किंमत त्यांनी सांगितली, त्या नोटा त्या ठिकाणी कुठं गेल्या असा प्रश्न वर्तमानपत्रात आणि आपण सर्वांनी ऐकला. या ठिकाणी मी गेल्या अनेक वर्षापासून करन्सी नोट प्रेसमध्ये काम करतो, युनियनमध्ये पण काम करतो. कुठल्याही प्रकारची एक नोटसुद्धा गेल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण कारखाना त्या ठिकाणी बंद करावा लागतो. आजही कामगारांचे नॅकेट सर्च त्या ठिकाणी होत असते, त्यामुळं कारखान्यामध्ये तर असा काही प्रकार घडत नाही. आणि राहिला RBI आपण ज्यावेळेस डिस्पॅच करतो, तर डिस्पॅच केल्यानंतर सगळे कागदपत्रांची पूर्तता त्या ठिकाणी होत असते. हा सगळा जो काही गैरसमज म्हणण्यापेक्षा गैरसमज झालेला आहे किंवा जे RTIचे रॉय साहेबांनी जे काही विचारलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही तफावत त्या ठिकाणी दिसते याच्या मागचं कारण म्हणजे का आम्ही 31 मार्चपर्यंत नोटा त्या ठिकाणी सप्लाय करत असतो आणि 31 मार्चच्या दिवशी ज्या नोटा आम्ही सप्लाय करतो सगळे जे काही 4 कारखाने भारतामध्ये आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 2 आणि आमचे 2, या शेवटच्या मार्चच्या महिन्यामध्ये आपल्याकडं असलेलं संपूर्ण इंडियन पूर्ण करून देण्याकरता शेवटच्या हप्त्यामध्ये खूप डिस्पॅच त्या ठिकाणी करत असतात. आणि निश्चितच त्यावेळेस 2016 त्या ठिकाणी डिस्पॅच जे करण्यात आलं ते डिस्पॅच करताना 31 तारखेला जे डिस्पॅच झालेलं आहे किंवा 30 तारखेला 29 तारखेला त्याच्यात आम्ही तर संपूर्ण रेल्वेनी डिस्पॅच त्या ठिकाणी करतो, पण RBIचे दोन्ही प्रेस त्या ठिकाणी बाय रोडसुद्धा डिस्पॅच करतात. आणि मग ज्या चेसमध्ये तो मटेरियल द्यायचा आहे, उदाहरणार्थ मला बेलापूरला द्यायचा आहे, आणि तयार होतं. आणि इतरही ठिकाणी असं ज्यावेळेस प्रेसेस पाठवतात कुठं 3 तारखेला कुठं 4 तारखेला त्याची रिसिव्ह त्या ठिकाणी त्यांना मिळते. आणि म्हणून RBIच्या वेबसाईटवर ते सगळं पुढच्या वर्षाच्या याच्यामध्ये त्या
नोटा त्या ठिकाणी दिसतात. जर एखाद्याला खरोखर याची संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर 2016 पासून त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, 16 पासून चारी प्रेसने केलेलं डिस्पॅच आणि 16 पासून तर आत्तापर्यंत RBIच्या वेबसाईटवर असलेली माहिती ही जर तुम्ही जर बघितली तर ती 100% बरोबर त्या ठिकाणी येईल. पण वर्षावाईज जर आपण जर बघितली तर निश्चितच आपल्याला 31 तारखेला जो आम्ही डिस्पॅच करतो तो पुढच्या वर्षी त्या ठिकाणी RBIच्या वतीनं घेतला जातो, गृहित धरला जातो. त्याच्यामुळे ही तफावत वर्षाला केलेलं डिस्पॅच आणि RBIच्या वेबसाईटवर असलेली जे माहिती याच्यात तुम्हाला त्या ठिकाणी थोडेफार तफावत त्या ठिकाणी दिसेल. आणि आता त्यामुळं मागील 2 वर्षापासून RBIने पण एक अधिसूचना जारी केलेली आहे का आता 15 मार्चपर्यंतच आम्ही सगळं डिस्पॅच करून टाकतो. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी शेवटच्या 31 मार्चपर्यंत पण डिस्पॅच करण्याची ऑथॉरिटी त्या ठिकाणी होती आणि म्हणून त्याची बुकिंग आपण जे आपण अकाउंट बुकिंग ज्याला म्हणतो ती पुढच्या वर्षामध्ये त्या ठिकाणी जात असायची. तर हीच एक तफावत आहे. असा कुठल्याही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही. नोटा RBIपर्यंत पोहोचल्या नाही किंवा RBIपर्यंत पोहोचण्याच्या पहिलेच कुठेतरी गेल्या, या ज्या काही चर्चा चालू आहे याला काही अर्थ नाही असं मला या ठिकाणी वाटतं.